सोलापुरात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेडियम साकारणार आहे अशी माहिती पालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. या कामासाठी सुमारे 8 कोटी खर्च अपेक्षित झाल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापुरात इंदिरा गांधी स्टेडियमवर लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने सुरू होतील अशी माहिती महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली आहे. बीआरडीएसचे चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार, महापालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख, कन्सल्टंट गोकुळ चितारे, कॉन्ट्रॅक्टर योगेश गवळी आदींसमवेत आज नगर अभियंता कारंजे यांनी स्टेडियमची पाहणी केली आहे. यावेळी ते बोलत होते. सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम, क्लब हाऊस, जिमखाना, जलतरण तलाव चे नूतनीकरणाचं काम सुरू असून आतापर्यंत 2,95,00,000 रुपये खर्च झाला असून आणखीन 5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली आहे. पहिला ह्या ग्राउंडचं टेस्टिंग केल्यानंतरच तो निर्णय, ज्या या क्रिकेटच्या ग्राउंडसाठी जे आपण एक्सपर्ट नेमलेले आहेत त्या एक्सपर्टचं ओपिनियन, टेस्ट मॅच घेतल्यानंतरच ते निर्णय घेणं जास्त उचित होणार आहे. इथल्या प्रॅक्टिस 1-2 मॅचेस या ठिकाणी ग्राउंडवर खेळल्यानंतर तो जो पिच केला आहे त्यावर तो चेंडू किती उचल खातो किंवा चेंडू किती खाली बसतो, कारण पिचचा वापर केल्याशिवाय आपल्याला नॅशनल लेवलच्या मॅचेस घेण्याला आपल्याला निर्णय घेणं या मॅचेस घेतल्यानंतर योग्य होणार आहे. आत्तापर्यंत या 5 वेगवेगळ्या युनिटच्या कामासाठी साधारण 2,95,00,000 खर्च झालेला आहे. साधारणतः 40% काम आहे, 40-50%, तर अजून एक साधारण 4-5 कोटीपर्यंतचा खर्च होणं अपेक्षित आहे.